मी आता वसई पूर्व पश्चिम जोडणाऱ्या जुन्या रेल्वे उड्डाणपुलावरती उभा आहे. हा उड्डाणपूल साधारण 38 ते 40 वर्ष जुना आहे. वसई पूर्व आणि पश्चिमेला जोडतो. त्याच्या बाजूला आपण बघू शकता की नवीन उड्डाणपूल MMRDAने बांधला. नवीन उड्डाणपूल झाल्याने वाहतुकीची वर्दळ वाढली. परंतु हा जो जुना उड्डाणपूल आहे हा गेल्या वर्षी 7 जुलै 2018 बंद करण्यात आला आहे. मुंबईला ज्यावेळेला पूल दुर्घटना घडली त्यावेळेला वसईच्या या रेल्वे उड्डाणपुलाचे जे कठडे आहेत ते धोकादायक झाले. ते धोकादायक झाल्याचं लोकांनी निदर्शनास आणल्यानंतर रेल्वे विभागाकडून हा जुना उड्डाणपूल दुरुस्तीच्या कामासाठी बंद करण्यात आला. आज जवळजवळ 11 महिने झाल्यानंतरसुद्धा अजून अद्याप रेल्वे विभागाकडून या जुन्या उड्डाणपुलाची दुरुस्ती पूर्ण झालेली नाही. त्याच्यामुळे वाहतूक कोंडी दररोज होत आहे. आणि हा जुना रेल्वे उड्डाणपूल कधी दुरुस्त करून पूर्ण करणार आणि हा कधी याच्यावर वाहतूक सुरू होणार असा प्रश्न वसईकरांना पडलेला आहे. रेल्वे खातं, महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग या विभागांमध्ये कोणताही समन्वय नसल्याने दुरुस्ती नेमकी कोणी करायची असा प्रश्न पडला होता. आता दुरुस्तीचं काम सुरू झालेलं आहे. आपण पाहतोय की या जुन्या उड्डाणपुलाचे कठडे काढलेले आहेत. दुरुस्तीचं काम सुरू आहे. मात्र त्याला अत्यंत गती जी आहे ती अत्यंत कमी अशी गती आहे. त्यामुळे लोकांना इकडे प्रश्न पडला की काम कधी होणार. सकाळ संध्याकाळ वाहतूक कोंडी होते. एकमेव जो नवीन उड्डाणपूल बाजूला बांधला आहे त्या नवीन उड्डाणपुलावरून वाहतूक होते आणि त्या नवीन उड्डाणपुलावर वाहतुकीचा ताण पडतो आणि सकाळ संध्याकाळ उड्डाणपुलाच्या दोन्ही दिशेने वाहतूक कोंडी होते. लोकप्रतिनिधींचंसुद्धा या उड्डाणपुलाच्या कामाकडे दुर्लक्ष झालं आहे. त्यामुळे कधी जुन्या उड्डाणपुलाची दुरुस्ती पूर्ण होणार की आणखी 6 महिने लागणार असा प्रश्न वसईकरांना पडलेला आहे. काय समस्या आहे या पुलाची? अनेक वर्ष झाली, मला वाटते आता 1-1.5 वर्ष झालं हे पूल बंद झालेलं आहे. इथे नागरिकांना नाहक त्रास होतो आहे. हा पूल जो आहे तो रेल्वे प्रशासन आणि MMRDA आणि महानगरपालिकेच्या कचाड्यामध्ये फसून हा अडकलेला आहे. नागरिकांना ट्रॅफिकचा त्रास होतो आहे. त्याच्या व्यतिरिक्त आता जो नवीन पूल चालू आहे त्याच्यामध्ये देखील काही दिवसापूर्वी खड्डा पडलेला, 4 फुटाचा खड्डा होता तो आणि तो हळूहळू वाढत गेला आणि त्यामुळे ट्रॅफिक एवढी वाढली की 1-1 तास लोकांना तिथे थांबावं लागत होता. त्यानंतर हा जो पूल बनवलेला आहे, जो आता नवीन जो पूर्व पश्चिमेला जोडणारा ब्रिज बनवलेला आहे, त्याची कुठलीही योजना पहिला आखली नव्हती. कारण वेस्टवरून ईस्टला जातेवेळी हा जो यू टर्न दिलेला आहे हा फार घातकी आहे आणि नागरिकांना त्याचा त्रास होत आहे आणि अनेक ॲक्सिडेंट होत आहेत. आणि याच्यामध्ये जर काही तोडगा काढला नाही तर मला तरी वाटते अनेक नागरिकांचे बळी जातील.